आली वाशिम जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा प्रश्न मी हातामध्ये घेतलेला आहे आणि जो पीक विमा या ठिकाणी शेतकऱ्यांनी काढलेला आहे त्या पीक विम्याच्या माध्यमातून यवतमाळमध्ये 4,67,000 शेतकऱ्यांनी पीक विमा काढला असून केवळ 9,000 शेतकऱ्यांना आतापर्यंत पीक विमा कंपनीच्या माध्यमातून लाभ मिळालेला आहे. त्याचप्रमाणे वाशिममध्ये सुद्धा 2,71,000 शेतकऱ्यांनी पीक विमा काढला असून केवळ 21,000 शेतकऱ्यांना आतापर्यंत पीक विम्याचा लाभ मिळालेला आहे. याचा अर्थ हा होतो की यवतमाळ आणि वाशिममध्ये ज्या कंपनी या ठिकाणी पीक विम्याच्या कार्यरत आहेत त्या कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात दिशाभूल केली जात आहे. शेतकऱ्यांचा पैसा लुटण्याचं काम या ठिकाणी ह्या कंपन्या करतात आहेत आणि नफाखोरी या कंपन्यांचा हेतू आहे आणि म्हणून हा हेतू पळून लावण्यास किंवा या हेतूपासून शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून मी या भागाची खासदार म्हणून आंदोलन करणार आहे आणि तो इशारा सुद्धा त्या कंपनींना या अगोदर मी दिलेला आहे. 15 दिवसांमध्ये जर शेतकऱ्यांना पीक विमा कंपन्यांनी मोबदला दिला नाही जो राज्य सरकारने कृषी विभागाने सर्वे केलेला आहे अतिवृष्टीचा आणि अवकाळी पावसाचा त्या माध्यमातून त्या धर्तीवरते जे आकडे आलेले आहेत त्या आकड्याच्या आधारावरते शेतकऱ्यांना मदत या ठिकाणी कंपन्यांनी द्यावी अन्यथा 15 दिवसाचा अल्टिमेटम या ठिकाणी मी दिलेला आहे त्यानंतर या कंपन्यांना घेराव केला जाणार आहे. एवढंच नाही तर आम्ही कंज्युमर कोर्टमध्ये सुद्धा जाऊ पार्लमेंटमध्ये सुद्धा या ठिकाणी मी हा विषय लावून धरणार आहे आणि त्या पार्लमेंटमध्ये शेतकऱ्यांच्या हिताच्या बाजूने लढणारी मी एकटी असणार नाही तर माझ्यासोबत पार्लमेंटमधले 50% खासदार सुद्धा सहभागी असतील आणि म्हणून या विषयावरते वाचा फोडल्याशिवाय आणि शेतकऱ्याला न्याय मिळाल्याशिवाय दिल्याशिवाय मिळून दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही हा इशारा या ठिकाणी या कंपन्यांना मी देते.